नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पोलीस चालकपदासंदर्भामध्ये लायसन संदर्भामध्ये मित्रांनो ज्यांच्याकडे एल एम ई टी आर लायसन एल एम व्ही टी आर हा जो लायसन आहे हा नाही आहे त्यांना अपात्र ठरवलं जात आहे याच्यामध्ये अनेक विद्यार्थी असे म्हणतात की सर याच्यापूर्वी एक एल एम ई फक्त लायसन असावा असा सुद्धा जी आर आलेला होता तोसुद्धा मी तुम्हाला जी आर दाखवणार त्याच्यानंतर एक दुसरासुद्धा नवीन जी आर आलेला होता तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे काय आपण करू शकतो याच्यामध्ये किंवा हे काय असणार आहे लायसन्स संदर्भामध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर पोलीस भरतीच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा बघा आता याच्यामध्ये औरंगाबादचं हे आहे एका विद्यार्थी मित्राला अपात्र ठरवलेलं आहे त्याचं हे त्यांनी जे कागदपत्र त्याला देतात त्याच्यापैकी हा एक कागद एम मी टी आर लायसन दिनांक आठ दहा दोन हजार वीस पूर्वीचं नाही म्हणून तुम्हाला अपात्र ठरवलं जात आहे असं एक लेटर मिळालेलं आहे बघा आता या विद्यार्थ्याचं मी नाव वगैरे हाईट केलं आहे पण तुम्ही इथं बघू शकता की चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसकरिता कागदपत्र करता अपात्र ठरवलेलं आहे आपण पात्र ठरल्याने आपल्याला बोलवलं होतं की बावीस तारखेला आज बावीस तारीख आहे बावीस सप्टेंबरला बोलवलेलं होतं औरंगाबाद येथे त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट चेकअपच्या वेळेस त्याच्याकडे जो लायसन होता तो बघता यल एमीच होता तर यल एमी टी आर लायसनची आवश्यकता असते आणि यल एमी टी आर लायसन नसल्या कारणानं त्यांना अपात्र ठरवलेलं आहे असं म्हणजे अपात्र विद्यार्थी ठरला म्हणजे लेखीमध्ये चांगले मार्क्स मिळूनसुद्धा मैदानी देता आली नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे पण अनेक विद्यार्थी मित्रांचं म्हणणं असं होतं तारीख बघू शकता तुम्ही याच्यामध्ये बावीस नऊ दोन हजार एकवीस आजचीच तारीख आहे तुम्ही बघू शकता की हा एक परिपत्रक आलेला होता की उमेदवारांच्या माहितीसाठी बघा त्याने असं म्हटलेलं होतं की एल एम ई एल एम यू एल एम व्ही हे जे लायसन आहे हे जर तुमच्याकडे असेल किंवा टी आर पण दोन इथे किंवा शब्द वापरलेला होता हे किंवा ते असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरताना एल एम इट टी आर आहे असं म्हणून तुम्ही फॉर्म भरा एस म्हणा एल एम इ टी आर आहे असं एस करून तुम्ही फॉर्म भरा असं सांगण्यात आलेलं होतं ठीक आहे हा आपण आपण त्यांना दाखला देतो की बऱ्याच वेळा की सर कसं काय तुम्ही अपत्र आम्हाला ठरवू शकता तर बरेच विद्यार्थी हा दाखला देतात पण त्यांच्याकडून तुम्हाला हे शो केलं जातं मित्रांनो दुसरा एक परिपत्रक होता बघा दुसरा एक परिपत्रक काय सांगत होता की त्यांनी जो परिपत्रक काढलेला होता जी फॉर्म भरण्याची तारीख होती ती शेवटची तारीख पोलीस चालकपदासाठी बावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ही होती तिच्याऐवजी त्यांनी आठ एक दोन हजार वीसपर्यंत तारीख वाढवलेली होती आणि मित्रांनो हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण अपात्र ठरतो आहे लक्षात घ्या हा जो जी आर आहे हा जी आर तुमच्या माहितीत नाही कदाचित त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी मित्र फोन करत आहेत की सर तो परिपत्रक असतानासुद्धा आम्हाला पत्रक कसं काय ठरवू शकतात तर मित्रांनो हा परिपत्रक बघून घ्या हा परिपत्रक तुम्हाला काय सांगतो आहे की बावीस तारखेपर्यंत जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती त्या तारखेऐवजी आठ तारीख करण्यात आली जानेवारीची म्हणजे बावीस डिसेंबरऐवजी आठ जानेवारी फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आली तिथं इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्यांनी हायलाईट आहे याच्यामध्ये बघा कुठला लायसन लागणार एल एम टी आर लायसन लागणार असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि इथं त्यांनी असाही उल्लेख केला आहे की उमेदवारांकडे हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना प्राप्त करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळवण्यासाठी तर बघा तुम्ही बघू शकता पुरेसा वेळ मिळावा यासाठी पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज करण्याची मुदत दिनांक बावीस बारा दोन हजार एकोणीस ऐवजी दिनांक आठ एक दोन हजार पर्यंत वाढवण्यात येत आहे असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे मित्रांनो समजतंय का आणि हे सगळं तुम्हाला एस आर पीला लागू होईल सगळ्या म्हणजे टोटली जे काय आपल्या पोलीस चालकच्या जिथं जिथं जागा सुटलेल्या आहेत तिथे तिथे तुम्हाला लागू होणार हे दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे हा जो जी आर होता हा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि याच्यानुसारच आपल्याला यल एम ए टी आर हा लायसन कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला जी बावीस डिस डिसेंबरची तारीख होती ती आठ तारखेपर्यंत वाढवलेले पंधरा दिवस होते त्याच्यामध्ये तुम्हाला टी आर लायसन काढून घेणं गरजेचं होतं आता याच्यामध्ये अनेक विद्यार्थी वादामध्ये या सगळ्या गोष्टी बोलू शकतात की सर पंधरा दिवसात लायसन्स निघतं का टी आर वगैरे होतं का आता तो वादाचा मुद्दा आहे समजताय का परंतु त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार आपण जर गेलो जी आरनुसार आपण जर परिपत्रकाचाच मुद्दा बोलत असू तर हा परिपत्रकसुद्धा त्याच्यामध्ये आलेला होता ही महत्त्वाची गोष्ट आहे बघा हा आजचा अपडेट होता अतिशय डीपली मी तुम्हाला हे विस्तारितपणे सांगितलं कारण अनेक विद्यार्थी फोन करतात की सर चांगले मार्क्स मिळूनसुद्धा आम्हाला पोलीस चालक होता येत नाही एक तर विद्यार्थी मित्र असा आहे की त्यांनी पोलीस चालकलाच फक्त फॉर्म टाकलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसपासून तो जो अभ्यास करतो आहे तो फक्त पोलीस चालक पोलीस चालक या पदासाठीच करतो आहे त्याची तीन वर्षाची मेहनत त्याचं असं म्हणणं आहे की वाया गेली आणि बरोबर आहे कारण फक्त हे एक मिस्टेक होती आणि त्यांनी जो लायसन काढला आहे हा नऊ तारखेचा आहे यांचा जी आर आठ तारखेपर्यंत सांगतोय पण त्याचा विचार असा लायसन आहे हा नऊ तारखेपर्यंतच आहे समजत आहे म्हणजे एका दिवसापायी त्याला ते ह्याच्यामधून बाहेर पडायला होतं आहे समजत आहे पण अशा अनेक प्रॉब्लेम्स विद्यार्थी मित्रांना येत आहेत चालक पदासाठी ठीक आहे हा आजचा अपडेट होता महत्व अपडेट होता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला पोलीस चालक या पदाची तयारी करण्यासाठी येणाऱ्या आगामी भरतीमध्ये ऑक्टोबरपर्यंत काही भरती आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काही परीक्षा अजून बाकी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पोलीस चालक पदासाठीची जी भरती आहे याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा पुस्तक पोलीस चालक पदासाठीचा याच्यामध्ये जे काही प्रश्न किंवा जे काही मांडणी करण्यात आलेली आहे सिद्धेश्वर हाडबेस सर आणि आमचे मित्र निलेश सर हे लेखक आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शक सिद्धेश सरांचं हे पुस्तक आहे निलेश सरांचं त्यांचं पोलीस भरती गुरुजी हे जे यूट्यूब चॅनल आहे अतिशय चांगलं यूट्यूब चॅनल आहे ते तेही तुम्ही बघू शकता बघा आता याच्यामध्ये निलेश सर आणि सिद्धेश्वर सरांचं हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं आहे आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही आपल्याला पेपर बघायला मिळाले तर सांगलीच्याच पेपरमध्ये तुम्हाला वीसपैकी सोळा प्रश्न हे चालकचे या पुस्तकातून होते अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे आणि हे पूर्ण पीडीएफ स्वरूपात मी तुम्हाला दाखवेन टेलिग्राम चॅनलला जी लिंक दिलेली आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरून टेलिग्रामला जाऊन तुम्ही हे बघू शकता ठीक आहे बघा हा पुस्तक अतिशय महत्त्वाचा आहे मार्केटमध्ये सर्व इकडंच हा उपलब्ध आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून हा पुस्तक तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून सुद्धा हा पुस्तक मागवू शकता आणि डायरेक्ट जर भारती प्रकाशनकडून घ्यायचं असेल तुम्हाला तर त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला पुस्तक अवेलेबल करून दिला जाईल ठीक आहे बघा आजचा जो अपडेट होता हा अतिशय महत्त्वाचा अपडेट होता की आपल्याला ला नक्की लायसन कोणता असायला हवं तर आपल्याकडे पोलीस भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे एल एम व्ही टी आर हे लायसन असायला हवं लक्षात घ्या त्याच्याशिवाय आपल्याला भरती म्हणजे पात्र आपण भरतीला ठरू शकणार नाही हे महत्त्वाची गोष्ट आहे नाहीतर आपल्याला अपात्र ठरावं लागेल याच्या पुढच्या गोष्टीसाठी सुद्धा लक्षात घ्या येणाऱ्या भरतीसाठी सुद्धा जर तुमच्याकडे एल एम व्हीच फक्त लायसन असेल तर टी आर करून घ्या कारण येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो